महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आणि शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असताना कुंभमेळ्यावरून येणाऱ्या भाविकांची कोरोना तपासणी करा अशी जोरदार मागणी MIM पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ कुणाल खरात यांनी केली आहे। यावेळी त्यांनी आमच्या G9 महाराष्ट्राच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। ते म्हणाले, शहरात कुंभमेळ्यावरून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते, अशा वेळी विमानतळ, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्थानक आणि खासगी वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाने कोरोना तपासणी करावी आणि त्यांना क्वारंटाईन करावे। तसेच पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे। औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करावा। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे, असेही ते यावेळी म्हणाले। सर, आपण कलेक्टर साहेबांना काय निवेदन दिलं व निवेदनामध्ये काय मागण्या होत्या आणि तुमची नेमकं पक्षातर्फे काय मागणी आहे? आम्ही माननीय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेबांना MIM विद्यालयातर्फे एक निवेदन दिलं। आम्ही मागणी अशी केली की सध्या कोरोनाचा प्रचार खूप जास्त होता आणि ज्यामुळे खूप जास्त त्रास लोकांना या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि सध्या भारतामध्ये कुंभमेळ्याचं या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे, तर त्या कुंभमेळ्यामध्ये खूप भाविक या ठिकाणी जवळजवळ 10,000 औरंगाबाद जिल्ह्यातून गेलेले आहेत। तर विचार करा, महाराष्ट्रातून किती भाविक या ठिकाणी येत असतील आणि त्या ठिकाणी आपण मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपण बघत आहोत की या ठिकाणी कोरोनाचा प्रसार त्या कुंभमेळ्यामध्ये खूप लोकांना त्याचे इन्फेक्शन झालेलं आहे। तर असे जर भाविक आपल्या औरंगाबाद असेल, महाराष्ट्रामध्ये झाले, तर नक्की या ठिकाणी अजून जास्त कोरोनाचा प्रसार होईल, त्यामुळे जास्तीत जास्त त्रास होईल आपल्या लोकांना। मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की काही संस्था असतील, मागच्या वेळेस काही ठिकाणी लोक आले होते, मागच्या वेळेस काही एअरपोर्ट असेल, काही फॉरेनमधून लोक आले होते, एअरपोर्टला आले होते, एअरपोर्ट आपण त्यांना क्वारंटाईन नाही केलं, तेव्हा त्यांची आपण व्यवस्थित काळजी नाही घेतल्यामुळे तो प्रसार आपल्याकडे जास्त वाढला। तर यावेळेस आपण दक्षता घेतली पाहिजे, अगोदरच आपण जर काळजी घेतली तर आपला कोरोनाचा प्रसार वाढणार नाही, उलटा तो थांबेल। तर त्यामुळे आम्ही अशी मागणी केली की जे पण भाविक कुंभमेळ्यातून महाराष्ट्रामध्ये येतील, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतील, त्यांना आपण अगोदरच क्वारंटाईन करावं, त्यांची कोविड चाचणी करावी, जे पॉझिटिव्ह असतील त्यांची ट्रीटमेंट एका ठिकाणी घेऊन त्यांना त्या ठिकाणी आयसोलेशनमध्ये ठेवावं, जे बाकीचे लोक आहेत त्यांना 4 ते 5-10 दिवस त्यांना क्वारंटाईन करावं, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र असेल, आपलं औरंगाबाद शहर असेल, इथे आपण काळजी घेऊया आणि कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी जर आपण हे निर्बंध आणि आपण याची दक्षता घेतली तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये हे वाढलेला जे कोरोना आहे तो वाढणार नाही, ते आणि तो थांबण्यासाठी आपल्याला न्यायालयाने नक्कीच मदत होईल म्हणून आम्ही अशी मागणी केली होती। आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलं की आपण जे ज्या ठिकाणी आपल्याला या लोकांचे त्यांची आयडेंटिफाय करून, जे लोक कुंभमेळ्यामधून आलेले आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना आपण आयसोलेशनमध्ये ठेवूया किंवा क्वारंटाईन करूया, अशी त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलेले आणि माननीय CP साहेबांना, माननीय SP मॅडमना त्यांनी लेटर जाते कळवलेले की जे लोक या ठिकाणी कुंभमेळ्यातून येतील त्यांनी त्यांची कोविड चाचणी करून त्यांना काही दिवस क्वारंटाईन करायचं आहे। सर, दुसरा प्रश्न असा होता आमचा की औरंगाबाद शहरात ज्यावेळेस लॉकडाऊन लावण्यात आलं होतं, निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळेस आपल्या MIM पक्षाचे खासदार जलील साहेब व त्यांना त्या लॉकडाऊनला विरोध करण्यात आला होता आणि त्यांनी आता तर निर्बंध खूप कडक करण्यात आलेले होते, या संदर्भात काय सांगू शकता? म्हणजे आपल्या लक्षात येईल काही माहीत नाही, पण आपण त्यावेळेस खासदार साहेबांनी लॉकडाऊनला विरोध केलेला होता, जे निर्बंध चुकीचे जे निर्बंध टाकलेले होते, लोकांनी लादलेले होते, त्याला त्यांचा विरोध होता। विरोध असा होता की MIDC चालू ठेवायची आणि MIDC डिपेंड असलेले उद्योग बंद करायचे, म्हणजे नेमकं या ठिकाणी तफावत या ठिकाणी दिसली होती। त्यानंतर आपल्याकडे कष्टकरी मॉलमधून काम करणारे खूप लोक आहेत, त्यांची व्यवस्था काय आहे, त्यांच्या खाण्यापिण्याचे नियोजन काय, या ठिकाणी त्यांचा जो प्रश्न होता याला त्यांनी विरोध केलेला होता। आणि छोटे जे उद्योग आहेत त्यांना ते चालू ठेवायचे, कारण की हे जे MIDC वरती आपण माल बनवतोय तो MIDC चा माल विकणार कोणा, त्या छोट्या दुकानामध्ये तो माल विकला जातो, म्हणून खासदार साहेबांनी त्या ठिकाणी विरोध केला होता। त्यांना लॉकडाऊनचा विरोध नव्हता, पण जे चुकीचे निर्बंध लादलेले होते त्याला विरोध। सर, माननीय आपले आमदार जे आहे दानवे साहेब यांनी जो आता त्या दिवशी जो उस्मानपुऱ्यामध्ये जो प्रकार घडला आणि जलील साहेबांच्या मध्यस्थी करून ते जमाव जो थंड करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामधून गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे साहेबांनी केली आहे, या संदर्भात आपण काय सांगू इच्छितो? आता ज्यामध्ये जो जे चौकशी आहे जी पोलीस करत आहे,
त्याच्यामध्ये जे होईल ते आपण आपलं सांगणार आहे. त्याच्यामुळे कोणी काही निवेदन करू शकत काय करू शकत असू शकत. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी देवराज आळे.